नमस्ते फ्रेंड्स आज आपण थंडगार असे दहीवड्यांची रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्यातील या गर्मीमध्ये थंडगार असे दहीवडे तर बनलेच पाहिजेत अगदी हलके फुलके आणि तेलात गेल्यावर टम्म असे दुपटीने फुलणारे आणि तोंडात गेल्यावर अगदी जिभेवरच विरघळणारे असे दहीवड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत या दहीवड्यांसाठी लागणारी डाळ कोणती घ्यायची डाळ किती भिजवायची आणि त्याचबरोबर प्रमाण कसं आणि किती घ्यायचं हे सगळं अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर पीठ तयार कसं करायचं त्याला पिठाला किती वेळ फेटायचं सोडा घालायचं की नाही तेसुद्धा अगदी मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच लागणाऱ्या दोन्ही चटण्यांची रेसिपीसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे मस्त असे चटकदार आणि थंडगार दहीवडे बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया दहीवडी बनवण्यासाठी इथे मी उरदाची डाळ घेतलेली आहे दोन वाटी त्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आता हे तांदूळ आणि उरदाची डाळ आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्यालाही डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यामुळे काय होईल की तांदळामधले आणि डाळीमधले जे काही धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल आता इथे काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही उडदाची डाळ घेता आणि त्याचबरोबर तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल की फक्त उड्डाच्या डाळीमुळे आपले जे वडे आहेत ते चिकट जास्त होणार नाहीत म्हणून इथे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन वाट्या उडदाच्या डाळीसाठी एक वाटी तांदळाचं असं प्रमाण घ्यायचं आहे सात ते आठ तास जवळजवळ आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आहेत दही वड्यांसाठी जे गोड दही लागतं ना ते आता इथे आपण बनवतोय त्यासाठी बाजारातून असं घट्ट असंच दही आणायचं आहे त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे चाळणीने आपल्याला हे दही जे आहे ना ते गाळूनच घ्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण दही बनवलं तर मस्त असं शुभ्र लोण्यासारखं दही इथे बनवून तयार होतं रवीने वगैरे जर फेटून घेतलं ना हे दही तर त्याला पाणी वगैरे सुटतं शक्यतो त्याच्यामुळे अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकताय मस्त लोण्यासारखं असं आपलं इथे दही बनवून तयार झाले त्यानंतर या दह्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे तर ते साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे अशी बारीक करून घेतल्यामुळे साखर आपली पटकन दह्यामध्ये विरघळली जाते आणि त्याला पाणी वगैरे सुटत नाही तर आता ही साखर जी आहे ना ती आपण मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे मी चिंच जवळजवळ एक तास अगोदर भिजत घातलेली गरम पाण्यामध्ये आता ही चिंच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी फिरवून घ्यायची आहे आता ही जी मी चिंचेची चटणी दाखवते आहे ना ही चटणी आपण फ्रीजमध्ये काचेच्या बर्णीमध्ये अगदी एक ते दीड महिना आरामशीर स्टोअर करून ठेवू शकतो कधीही म्हणजे आपण जेव्हा भेळ वगैरे बनवतो किंवा पाणीपुरी सुद्धा घरी बनवतो आपण तर त्यासाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता मिक्सरमध्ये अशी बारीक फिरवल्यानंतर आपल्याला चाळणीने असं हे पाणी चिंचेचं गाळूनच घ्यायचे तुम्ही इथे पाण्याचा वापर देखील करू शकता असं गाळून घेतल्यामुळे मस्त अशी एकसारखी आपल्याला ही चटणी बनवून तयार होते चिंचेची इथे आता जेवढा आपला चिंचेचा पल्प निघालेला आहे ना तेवढाच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे म्हणजे एक वाटी जर चिंचेचा पल्प असेल तर एक वाटी आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे शक्यतो गुळ असा बारीक फोडूनच घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल आता त्यानंतर इथे दोन मोठे चमचे मी भाजलेली जिरा पावडर घातली आहे भाजलेल्या जिरा पावडरने आपल्या ह्या चिंच चटणीला खूपच मस्त चव येते त्यानंतर इथे मी काळा मीठ घातलेला आहे आणि एक मोठा चमचा मिरची पावडर घालायची आहे ही जी मिरची पावडर आहे ना ती कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे ही मिरची जास्त तिखट नसते म्हणून मी इथे एक चमचा घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता आपल्याला ही चटणी जी आहे ना ती गॅसवर शिजवून घ्यायची आहे म्हणजे गूळ आणि सगळे जे आपण मसाले घातले ते असे एकजीव होतील खूप जास्त वेळ गॅस चालू न ठेवायचा फक्त आपल्याला ह्या चिंचेला फक्त उकळी काढूनच घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आता एक पाच ते सात मिनटानंतर या चिंचेचं पाण्याला उकळी येऊ लागली आहे आणि गूळसुद्धा विरघळला गेला आहे आता मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आता आपण कोथिंबीरची हिरवी चटणी इथे बनवूया त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुदिना घेतलाय मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आलं घेतलं आहे अर्धा इंच मिरच्या घ्यायच्यात तावडीप्रमाणे आणि लसूण घ्यायचं आहे तीन ते चार पाकळ्या आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एक एक करून हे सगळे जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आणि घट्ट अशी चटणी बनवून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट पण नाही बनवायची मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे सगळं आपण पुदिना कोथंबीर मिरची आलं आणि मीठ इथे सगळं काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं एकदम तर आपली चटणी इथे पातळ होऊ शकते अशा प्रकारची घट्ट अशी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे मस्त अशी आपली हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे सात ते आठ तासानंतर इथे आपली डाळ भिजवून तयार झाली आहे आता हे थोडी थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करायची बघा अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कुठेच आपले हे उडीद किंवा तांदूळ असे मोठे जाडसर राहिले नाही पाहिजेत एकदम मौसूद अशी आपल्याला इथे बारीक अशी पेस्ट मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे शक्यतो अशी ही पेस्ट बनवताना मोठं मिक्सरचं भांडं वापरू नका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळण तांदूळ पटकन मस्त असे वाटले जातात त्यामुळे असं छोटं भांडंच घ्यायचं इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी घोटभर पाणी येईल असंच इथे पाणी वापरायचं खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे सगळंच मिश्रण मी थोडं थोडंसं पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतले त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला दही वडे बुडवण्यासाठी पाणी बनवायचे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथे हिंग घालायचं आहे हिंगामुळे ह्या वड्यांना खूप छान चव येते अशा प्रकारे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी इथे आपण जे पाणी पितो तेच पाणी इथे वापरायचं आहे खूप जास्त थंड पण नाही आणि खूप जास्त गरम पण नाही पाणी वापरायचं आता बघा या पिठामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि असा हात आपला ओलसर करून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही त्यानंतर आता हे मीठ मिक्स मिक्स करायचं आहे मिक्स केल्यावरती आपल्याला हे जे पीठ आहे ना ते जवळजवळ पाच ते सात मिनटं कंटिन्यू हाताला अगदी कळ लागेपर्यंत हे पीठ फेटूनच घ्यायचं आहे एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पीठ आपलं किती एकदम काफासारखं मऊ असं झालेलं आहे पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे असे आपल्याला गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे असं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असे हे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेल गरम झालं की नाही ते आधी सुरुवातीला चेक करायचं आहे जर आपलं हे टाकलेलं पीठ जर लगेचच वरती आलं तर आपलं इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे एक एक करत असा मस्त असे हे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत पिठाचे अगदी जवळजवळ पण नका सोडू थोडंसं अंतर ठेवायचं आहे प्रत्येक वड्यामध्ये खूप जास्त गर्दी पण नाही करायची जेणेकरून हे तापमान तेलाचं थंड होईल असे या पिठाचे गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकताय अगदी फुगून वर येतात मस्त टम्म असे दुप्पट तिप्पट हे गोळे अगदी बिन सोडा घालताच मस्त असे फुगलेले आहे या पिठामध्ये अजिबात सोडा वगैरे घालायचा नाही फक्त आपल्याला हे पीठ फेटून घेण्यामध्ये थोडीशी मेहनत करायची आहे थोडीशी मेहनत केल्यामुळे काय होतं की आपलं हे पीठ मस्त मौसूद असे बनून तयार होते आणि हे पीठ तेलामध्ये गेल्यावर असं फुकतं तुम्ही बघू शकता मस्त असे वडे दुप्पट आपले फुललेले आहेत आणि कापसासारखे असे बनून हे गोळे तयार होतात अगदी हलके फुलके तेलात गेल्यावर सुद्धा अगदी हलके फुलके हे गोळे तयार झालेले आहेत खूप जास्त डार्क रंगावरती पण हे गोळे नाही काढायचे थोडासा हलका तांबूस रंगावरती आपल्याला हे गोळे लगेचच तेलामधून बाहेर काढून घ्यायचेत असे हे वडे आपण तेलातून काढल्यानंतर लगेचच हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे अगदी दोनच मिनटं हे हिंगाच्या पाण्यामध्ये वडे ठेवायचे खूप जास्त वेळ ठेवले तर त्याचा अगदी भुगा होऊन जाईल पाण्यामध्ये म्हणजे जे जास्त भिजतील आणि त्याचा असं चुरा होऊन जाईल तर खूप जास्त वेळ भिजवायचे नाही फक्त दोनच मिनटं मोजून इथे हे दही वडे हिंगाच्या पाण्यामध्ये भिजवायचे आहेत खूप जास्त प्रमाणात फेटल्यानंतर बघा मौसूत अगदी कापसासारखे हे वडे बनवून तयार झालेत असे हे वडे तळताना गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे कमी गॅस करायचा नाही बिलकुल सुद्धा कमी गॅस केला तर या तेलाचं तापमान कमी होऊन आपल्या वड्यांमध्ये तेल शिरू शकतं आणि तेलकट असे वडे बनवून तयार होतील त्यामुळे फास्ट गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून काढायचे आहेत खूप जास्त डार्क रंगावरती नाही काढायचे तांबूस रंगावरती हे काढून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये हे वडे उलट पुलट असे करून घ्यायचे आहेत जेणेकरून एकसारखे हे सगळ्याच बाजूनी एकसारखा याला रंग येईल वड्यांना आणि एकसारखे हे मस्त असे आतपर्यंत तळले जातील तांबूस रंगावरतीच हे वडे मी काढून घेते हिंगाच्या पाण्यात हे वडे घातल्यानंतर दोनच मिनटं आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत बघा आणि त्यानंतर आपल्याला असे प्रेस करून म्हणजे दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि असे हे वडे काढून घ्यायचे पाण्यातून असे हे वडे काढून घेतल्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला हे वडे सर्व करायचे म्हणजे वाढून घ्यायचे आहेत मी दाखवते त्याप्रमाणे एक एक वडा असा बाजूला ठेवून त्याच्यावरती आपल्याला दही आणि ज्या आपण चटण्या बनवलेल्या ते एक करून घालायच्या आहेत आणि इथे आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे एक एक असे हे वडे बाजूला ठेवून घ्यायचे आणि आपण जे सुरवातीला गोड दही बनवलेलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे थंड होण्यासाठी आणि त्यानंतर ह्या वड्यांवरती एक एक करून असं पळीच्या साह्याने सोडून घ्यायचे हे दही मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्रत्येक वड्यावरती हे दही गेलं पाहिजे वडे पूर्णपणे दह्यामध्ये बुडतील असं हे दही वरून आहे आणि आपण जी चटणी बनवली होती चिंचेची ती याच्यावरून थोडी थोडी अशी चमच्याच्या साहाय्याने टाकत जायची एक एक वड्यावरती आणि हिरवी चटणी सुद्धा आपण जी बनवलेली कोथिंबीरची ती सुद्धा याच्यावरती टाकायची आहे आणि त्यानंतर चाट मसाला घालायचे आहे चाट मसाल्यासोबत तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे त्यानंतर जी शेव असते ती सुद्धा घालू शकता मस्त मौसूत असे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे दही वडे बनून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमची रेसिपी कशी झाली ते रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स